स्पीक बट इट इज स्पीकिंग हा ठीक है आणि स्पीक नंतर काय शब्द आहे इंग्रजी इंग्रजीला आपण काय म्हणतो आहे इंग्लिश ठीक है काय म्हणतो आपण त्याला इंग्लिश म्हणजे बघा सेंटेंस काय झालेला आहे आय शुड स्पीक इंग्लिश त्यानंतर दुसरे वाक्य आहे मी दररोज इथे क्रिकेट खेळू शकतो आता हे मराठीतलं वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतर कसं करायचं समजून घ्या सर्वात अगोदर मी तुम्हाला याच्या पूर्वी सांगितलेलं आहे की मराठी वाक्यातले जे काही शब्द असतात तर त्यांचा तुम्हाला अर्थ माहित असणं जरुरी आहे जसं मीला आपण काय म्हणतो आय ठीक आहे त्यानंतर दररोजला आपण काय म्हणतो डेली इथेला हिअर त्यानंतर क्रिकेटला क्रिकेट म्हणतो खेळूला आपण प्ले म्हणतो आणि शकतोला आपण जे काय म्हणतो कॅन म्हणतो ठीक आहे एखादी पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी तर मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की वाक्याची सुरुवात नेहमी करताय होते मग करता कोण येते मी तर मीला काय लिहिणार आपण इथे आय ठीक आहे फक्त सुरुवातीला करता लिहा आणि बाकीचं जे काही वाक्य आहे ते शेवटून सुरुवातीपर्यंत घ्या मग शेवटचा शब्द काय आहे शकतो तर शकतोला आपण काय म्हणतो कॅन तर इथे लिहा कॅन त्यानंतर इथे त्यानंतर शब्द काय खेळू तर खेळूला आपण काय शब्द सांगतो इथे प्ले ठीक आहे मग इथे लिहून घ्या प्ले खेळू नंतर झाल्याच्या नंतर इथे काय शब्द आहे क्रिकेट तर क्रिकेटला आपण इंग्लिश मधून काय लिहितो आहे क्रिकेट असं लिहितोय ठीक आहे मग क्रिकेट लिहून झालं होतं त्यानंतर शब्द काय इथे तर इथेला आपण काय लिहितोय हेअर मग एच ई आर ई हेअर लिहा आणि इथे नंतर काय शब्द आहे दररोज तर दररोजला आपण इथे डेली हा शब्द लिहितो